जोधपुर की फेमस मोजरी पॉकेट मोजरी। जैसलमेर वरून आता आम्ही निघालेलो आहे आणि आता कुठे जाणार आहे नेक्स्ट डेस्टिनेशन जोधपूर। जोधपूरला सो इतनी सुंदर सी जगह को हम छोड़ के जा रहे हैं। छोड़ने का मन तो नहीं कर रहा है, हमने तो यहाँ फोटो ही नहीं खींची, इतना अच्छा बनाया हुआ था। सही है ना? चलो 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 जल्दी चलो जोधपुर जोधपुर पांच का दो। पांच का दो हुआ ढाई रुपए में। ढाई रुपए में तुम्हारे ढाई ढाई रुपए में यस। जोधपूरला आल्याला सगळ्यात पहिली भेट आपण देतोय मेहरान फोर्टला। तसं तर सगळ्यात पहिले आपण कचोरीचा भोग लावलेला, पण आता आपण पोहोचलेलो आहे मेहरान फोर्टला आणि तुम्ही बघू शकतात एक नंबर। चला तर याला जरा आपण जवळून बघू। आलेलो आहे मेहरान फोर्ट मध्ये, पण याच्यामध्ये ना फी स्ट्रक्चर आपल्याला समजवतील ते बताइए। There is 200 rupees per person, and if there is a someone about 60 years of age or a child between like a 5 to 12, they have to give a 50% money of that one. That is 100 rupees. That would be 100 rupees. And for the student, they need identifications. With that, they get a concession of 100 rupees. And there is also elevator available, which costs you 50 rupees extra for one way. It directly take you to around like 125 feet. त्या व्यतिरिक्त इकडे गाईड फी सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे जर 1 ते 4 लोकांचा जर ग्रुप असेल तर ते 500 रुपये घेतात आणि तसाच ग्रुप वाढत गेला तशी त्याची प्राइसिंग सुद्धा वाढत जाते। यो जे काही तू भारीच दिसतोस रे मित्रा। फक्त आता काळा पडलो मी उन्हामध्ये। सो या फोर्टच्या तुम्हाला बऱ्याच स्टोऱ्या सांगाव्याशा वाटतात मला, त्यापैकी मी तुम्हाला ना सगळ्या सांगून बोर तर नाही करणार आहे, त्यासाठी तुम्हाला मी छोट्या छोट्या 2-4 गोष्टी सांगतो। सो हा जो फोर्ट आहे ना, हा फोर्ट 300 वर्ष जुना आहे, 300 वर्ष। आणि याचं कन्स्ट्रक्शन तुम्ही बघाल ना तर एकदम सॉलिड, म्हणजे इथे एका टायमाला जैसलमेर आणि जोधपूरची एक खतरनाक फाईट झालेली, त्याच्यामध्ये डेफिनेटली जैसलमेर हारला होता। तर त्यांनी जे करताना जे गोळ्यांनी म्हणजे ते तेव्हा तोफ असायचे ना, तर तोफने हल्ले जे केलेले ना त्यांचे निशाण अजून पण दिसतात। पण त्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट सांगायला गेलं ना, तुम्ही मागे बघू शकतात, मागे आहे राव जोधाजी का फलसा। तर याच्या मागची तुम्हाला मी स्टोरी सांगतो। सीन असा झाला ना की हा जो तुम्ही पिलर आणि हे जे तुम्ही स्मारक बघताय ना की शहीद श्री राजा राव मेघावाल, तर इथं काय माहिती आहे याची स्टोरी, ह्याच्यात काय सांगितलं जातं?
सो सगळं नक्षत्र वगैरे सगळं चेक केल्यानंतर एका माणसाचं सिलेक्शन व्हायचं, आणि तो सिलेक्शन म्हणजे तो माणूस कोण असायचा, मोस्टली लोअर कॅटेगरीचा असायचा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा तो एखादा व्यक्ती सिलेक्ट झाला आहे, त्या व्यक्ती सिलेक्ट केलेल्याकडून जसं आपण कसं करतो की आपण स्काय डायविंग करतो किंवा असं काही मोठ्या ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा आपल्याकडून जो कन्सेंट फॉर्म भरला होता ना, तसंच त्याला फॉर्म तर नव्हताच, पण ते काय करायचे, त्यांना विचारायचे की बाबा तुझ्या आम्हाला आमच्या नॉलेजच्या हिशोबात तुझं नाव सिलेक्ट झालेलं आहे, तुझा कन्सेंट आहे का. तो स्व इच्छेने ह्या गोष्टी सगळ्या हो म्हणायचा, आणि हो म्हटल्यानंतर जे मी तुम्हाला दाखवलं आत्ता की ही जागा इथे त्या माणसाला जिंदा दफन केलं जायचं. आय नो राईट, किती भयानक किंवा किती एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट ही. सो तशा प्रकारे एका माणसाची बली दिली जायची आणि त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास असून ह्या किल्ल्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग अजून व्हायचं. आणि कोणत्या वेने ॲक्च्युली हे ट्रू पण झालं आहे, कारण की हे 300 वर्ष जुनं कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे याच्यात काहीतरी एक मोठी स्टोरी नाही का. ओ हाजी नदी की जब है निगाहें करम मेरी झोली भरेगी कभी ना कभी. रोमॅन्स जो मूवी होता ना सुशांत सिंग राजपूतचा, त्याची शूटिंग ह्या इथे झालेली. आणि ह्या रूम आहे ना, हा राजाचा बेडरूम आहे, किती सॉलिड बनवलेला आहे. पण राजाचा बेड एवढा छोटासा. अरे त्याचे किती सारे बेडरूम आहे, त्यापैकी हा एक बेड आहे. चौकट मध्ये झाला चौकट. हे जे मंदिर बघितलं ना, हे राठोडांचं कुलदैवत आहे. जसं आपलं मराठीचं कुलदैवत असं, तसंच त्यांचं सुद्धा कुलदैवत ही देवी होती. काहीतरी नवीन बघायला मिळतं आपल्याला ना. आपण महाराष्ट्रातले मराठी लोकांचे कुलदैवत बघितले, आज आपण राठोड घराण्यातलं कुलदैवत बघितलं आहे. जोधपूरला आलो, जोधपूरचं मार्केट नाही बघितलं कसं होणार. चला आता मार्केट बघू.
फायनली जोधपूरचा मोठा किल्ला बघून झालेला आपला. सगळ्या गोष्टी बघितल्या आता त्याच्यानंतर बघू आपली टीम आपल्याला कुठे नेते आणि काय डिस्कवर करायला मिळतं. मला तरी असं वाटतं आम्ही सगळ्यात पहिले जाऊ हॉटेलवर किंवा जाऊ डायरेक्ट शॉपिंगला. पण त्याच्या पहिलेच काहीतरी ना आम्ही काहीतरी खाण्याची डिश काहीतरी इकडची फेमस ट्राय करणार आहे. पण लेट्स सी काय तिघांपैकी आपला लक खुलतं आणि काय बघायला मिळतं. लेडीज गँग ने फ्रंट सीट पकडून घेतलेली आहे ड्रायव्हर भैया के साथ. लखन भैया के साथ गाडी चलाने वाले है. वाह 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 वाह. मोर्या मोर्या. सो फुल डे ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आणि जोधपूरचे काही साईट सीन केल्यानंतर टाइम आलेला आहे चेक इन करायचा. तो सुद्धा आपण करत आहे पॅलेस मध्ये. चिचोलाई पॅलेस. लेट्स सी कसे आहे आपले रूम्स, कसा आहे आपला स्टे. फ्रेश होऊन आम्ही निघालेलो आहे कारण की आपल्याला करायचं आहे फटाफट डिनर. डिनरचा टाइम मॅच केल्यानंतर जोधपूर आहे. जोधपूर मे शॉपिंग नाही की ऐसा कैसे हो सकता है. पण त्याच्या पहिले जसं तुम्हाला म्हटलो की जोधपूर जयपूर जैसलमेर राजस्थान इथे सगळ्यात फेमस ज्या गोष्टी आहेत त्या हवेली आणि कोठी. हे बघा आमचा स्टेसुद्धा एका हवेलीमध्येच आहे. वा वा बघा काय व्ह्यू आहे. सो अब एक हवेली में हम जा रहे है डिनर करणे. मस्तपैकी वर त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. खतरनाक माहोल सेट झालेला आहे. म्हणजे कसं असतं ना की आता आपण मुंबईला राहतो पुण्याला राहतो. सो आपण जे डेस्टिनेशन वेडिंग करतो तेव्हा आपली इच्छा असते ना की आपण पण जाऊ राजस्थानला जाऊन तिकडे पण करू शकतो. कारण की त्या कारणाने आपल्याला मिळेल हवेलीमध्ये राहायला आणि टाईम स्पेंड करायला आणि काहीतरी मजा. आम्हाला तो मौका मिळालेला आहे शेवटच्या दिवशी. इतकी म्हणजे सरप्राईजवर सरप्राईज भेटलेला आहे. तर लेट सी काय माहोल सेट आहे. आफ्टर यू मॅडम. का सबतन खाई के बोला के भाई सब चीज आप खा लेना भाई दो आगे मत खाना. काका सब तन खाई तो चुन चुन गई ये मत खाई पिया मिल रिया. सो जेवण करता करता जर आपल्याला हा व्ह्यू मिळत असेल आणि यांचे परफॉर्मन्स ऐकायला मिळत असेल तर नक्कीच डिनर एपिक होतो. आणि आपला डिनर एपिक झालेला आहे. मजा आली. थोडंसं अजून एक्स्ट्रा प्लॅन आहे. व्हिडिओ संपलेला नाही अजून. थोडासा अजून बाकी आहे. पण तुम्ही इथपर्यंत बघून घेतलाय तर नक्कीच लाईक करून द्या व्हिडिओला. सबस्क्राईब नसेल केलं तर खाली लाल कलरचं बटन आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला बाकीची स्टोरी दाखवतो अजून.
एक नंबर. सो ही होती डिनर नंतरची ट्रीट. वाह राव, म्हणजे पहिलेच पॅलेस मध्ये राहतोय आणि आता मागच्या साईडला लेक आहे आणि खतरनाक. म्हणजे असं राजस्थान बघायला मिळेल का तुम्हाला?